आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिपोर्टेड स्पीच म्हणजेच कथन पद्धती यातील इम्पेरिटिव सेंटेन्समधील निगेटिव इम्पेरिटिव सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी आज्ञार्थी वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसे बदलायचे ते पाहणार आहोत. निगेटिव इम्पेरिटिव सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. अफर्मेटिव इम्पेरिटिव सेंटेन्स चे वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसे बदलायचे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. आज आपण निगेटिव इम्पेरिटिव सेंटेन्स पाहणार आहोत. या वाक्यात वाक्याची सुरुवात डोंटने किंवा डू नॉटने झालेली असते आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. निगेटिव इम्पेरिटिव सेंटेन्सचे वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करताना खालील नियम लक्षात ठेवा. सेड आणि सेड टूच्या जागी व्यक्ती एक असू दे किंवा दोन असू दे. जर वाक्य साधे असेल तर टोल्ड लिहावे. जर वाक्यात आज्ञा केलेली असेल तर सेड आणि सेड टूच्या जागी ऑर्डर्ड लिहावे. जर वाक्यात विनंती केली असेल तर प्लीज काढून सेड आणि सेड टूच्या जागी रिक्वेस्टेड लिहावे. जर वाक्यात सल्ला दिला असेल तर सेड आणि सेड टूच्या जागी ॲडवाइज्ड लिहावे. वाक्यात जर सूचना केलेली असेल तर सेड आणि सेड टूच्या जागी सजेस्टेड लिहावे. वाक्यात ताकीद दिली असेल तर सेड आणि सेड टूच्या जागी वॉर्न्ड लिहावे. वाक्य जर विनवणीवरून असेल तर सेड आणि सेड टूच्या जागी प्लीडेड लिहावे. वाक्यात जर हुकूम किंवा आदेश असेल तर सेड आणि सेड टूच्या जागी कमांडेड किंवा ऑर्डर्ड लिहावे. त्यानंतर अवतरण चिन्ह काढून अवतरण चिन्हातील सुरुवातीचा डोंट किंवा डू नॉट काढून टाकून त्या ठिकाणी नॉट टू लिहावे. नॉट टू लिहिल्यावर अवतरण चिन्हातील क्रियापद भूतकाळात न करता जसेच्या तसे लिहावे. त्यानंतर वाक्यातील सर्वनामातील व इतर शब्दातील बदल तक्त्यात दिल्याप्रमाणे करून वाक्य पूर्ण करावे. वरील नियम लक्षपूर्वक वाचा ऐका व व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे तुम्हाला निगेटिव इम्पेरिटिव सेंटेन्सचे वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करणे सोपे जाईल. आता आपण उदाहरण पाहूयात. द टीचर सेड कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा डोंट मेक नॉईज इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. या वाक्यामध्ये द टीचर ही एकच व्यक्ती आहे तसेच वाक्यामध्ये शिक्षकांनी आदेश दिला आहे त्यामुळे सेडच्या जागी ऑर्डर लिहावे. त्यानंतर अवतरण चिन्ह काढून वाक्याच्या सुरुवातीचे डोंट काढून टाकून त्या ठिकाणी नॉट टू लिहावे. त्यानंतर वाक्यातील क्रियापद मेक यामध्ये कुठलाही बदल न करता ते जशास तसे नॉट टूच्या पुढे लिहावे. त्यापुढे राहिलेले नॉईज लिहून वाक्य पूर्ण करावे. म्हणजेच इनडायरेक्टचे वाक्य होते द टीचर ऑर्डर्ड नॉट टू मेक नॉईज. पुढचे उदाहरण पहा. अ बॉय सेड टू द मॅन प्लीज डोंट स्मोक. या वाक्यामध्ये द बॉय आणि द मॅन हे दोन व्यक्ती आहेत तसेच वाक्यात विनंती केलेली आहे म्हणून सेड टूच्या जागी रिक्वेस्टेड लिहावे आणि वाक्यातील प्लीज काढून टाकावे.
त्यानंतर अवतरण चिन्ह काढून डोंट काढून टाकून त्या ठिकाणी नॉट टू लिहावे. त्यापुढे स्मोक हे क्रियापद जशास तसे लिहावे. म्हणजेच इनडायरेक्टचे वाक्य होते अ बॉय रिक्वेस्टेड द मॅन नॉट टू स्मोक. निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी आज्ञार्थी वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसे बदलायचे त्यासाठीचे जे नियम आहेत ते नक्कीच तुमच्या लक्षात आले असतील. यावरील एक्झरसाइज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.